तुझ्या जीवनामध्ये सुख आहे, मग तू को बरा येडे का बोला ना, हे तू को बरा येडे का? अरे जय एखादा सरपंच जर करायचं ठरलं तर महाराज आमच्याकडे 5-5 वर्ष इलेक्शन चालत, तुमच्याकडे बोला ना चलत ना? किती सरपंच किती दिवस राहतो? 5 वर्ष इलेक्शन. आमच्याकडे माणूस मेल्यावर जाळी ते तुमच्याकडे विठ्ठल. म्हटलं तर इलेक्शन बा 2-2, 3-3 वर्ष चालत महाराज. अरे या ईश्वरने ज्याला गुरु केलंय, ईश्वरला गुरु ज्याला म्हणतो म्हटलं जात, त्या तुकोबरायचं इलेक्शन किती दिवस चाललं असेल? मग त्या तुकोबरायला येणं म्हणता येईल का? अरे ज्याच्या बायकोच्या पायात काटा मोडलं तर तो पंढरीचा पांडुरंग काढायला येतो, त्या तुकोबरायला येणं म्हणता येईल का महाराज? मग तुकोबराय म्हणतात दासाच्या जीवनात सुख आहे. मग दासाच्या जीवनात सुख आहे, सामान्य प्रश्न आहे हो. एखादा माणूस आपल्याकडे सालाना असेल, महिन्याने असेल, त्याला जर आपण विचारलंय बाबा तू सुखी आहे का, उत्तर काय मिळेल गुरुजी? बोला ना. हा आमची भाषा कळत नाही का महाराज इकडे? विठ्ठल आमची भाषा कळत नाही इकडे वाटत. आमच्याकडे एका वस्तूला हालेर म्हणते, तुमच्याकडे आहे का? हालेर आहे का तुमच्याकडे? पलीकडे नाही तुमच्याकडे गुरुजी? विठ्ठल नाही कळलं हालेर पाकिटात किती वाढी त्यानं सांगितल्यावर. हा सांगितल्यावर द्यायचीच नाही. कीर्तन झाल्यावर तरी सांगा ना विठ्ठल. महाराज म्हणतात आमच्याकडे हालेर, सांगतेच तुम्हाला जाऊ द्या. आता मळणी अंतर हालेर म्हणतात महाराज. तुमच्याकडे नाही काय उपनेर? आमच्याकडे मळणी अंतराला हालेर म्हणतात महाराज. तुमच्याकडं ते हालत आहे ना उपनेर म्हणते. भाषात बदल असतो. काय चाललं होतं आपलं? असे किती महाराज लोकांच्या समाधी घालताय विठ्ठल. महाराज म्हणतात तुकोबरा म्हणतात दासाच्या जीवनामध्ये सुख आहे, तुकोबरा येडे नाही. महाराज तुकोबरा म्हणतात दासाच्या जीवनामध्ये सुख आहे, तुकोबरा दासाच्या जीवनामध्ये सुख आहे म्हणतात ना तुम्ही. आहो ज्याने दासत्व स्वीकारा. एखादा माणूस आपल्याकडे कामाला असला तर त्याला आपण विचारलं बाबा तुझ्या जीवनात सुख आहे का, ते म्हणतो नाही महाराज. कशाचं सुख माझ्या जीवनामध्ये? अरे मला रात्रंदिवस काम करावं लागतं त्या मालकाच्या. तिथं जनावर लय मोठे आहेत, बैल लय मोठे आहेत, शेण काढावं लागतं, दारे धरावं लागतं, पाणी द्यावं लागतं, आणि काय काय करावं लागतं? हा धारा काढावं लागतं. एकदा असं झालं महाराज, ते धार काढायचं मला माहितीच नव्हतं. एकदा आम्ही कीर्तनाला गेलो, एक पोरग आलं म्हणलं माग हो महाराज वजनात आलं. ते का असं आलं काय महाराज? वजनात आलं म्हणलं जे अरे समोरचं माणूस वजनात आल्यावर मी माघार घेत असते. वारकरी संप्रदायाचं मूळ ते नम्रता. नम्र झाला भूता येणे कोंडिले. वारकरी संप्रदायाचं भूषण आहे महाराज नम्रता. तो मग समोरून तो मुलगा आला वजनात म्हणला जय अरे महाराज. मी म्हणलं जय अरे. ते म्हणलं चला चहा घ्यायला. म्हणलं चहा नाही घेत. ते म्हणलं काहून? म्हणलं दाढ दुखती. ते म्हणलं गोळी आपल्याकडे. म्हणलं नकोच ना बाबा चहा नको कीर्तन करायचं. ते म्हणलं दूध घ्या. मी म्हणलं नको नको. ते म्हणलं चला ना राव महाराज. मी म्हणलं नको. ते म्हणलं चला राव, मी कोणाला पाहिजेत नाही, तुम्हाला चला म्हणा लागलो, तुम्ही नका म्हणा लागल्या. म्हणलं बरं बरं चलो. गेलो आम्ही महाराज असं घर ना आणा त्याचं. घरात समोर गेलो त्याच्या घरात, दारात समोर 4-5 मसाडी बांधलेल्या. ते म्हणलं आपल्याकडे घरचं दूध आहे महाराज. मी म्हणलं ह्याच म्हशी दूध देतात का रे बाबा? ते म्हणलं दूध देत नाही महाराज, काढावं लागत असतं विठ्ठल. पोरायला प्रश्न करणं बी अवघड झालं. त्या मुलाला मी घरात गेले. घरात गेल्यावर म्हणलं ए राळू अरे कितवी ते रे तू, किती ते तू? ते म्हणलं 9वी ते. मी म्हणलं असं वाटत नाही वा. ते म्हणलं मोजून बघा ना कशाला भानगडीत पडता विठ्ठल. तू का बरं म्हणतात दासाच्या जीवना
जीवनामध्ये सुख आहे? विचारा त्या दासाला जाऊन तुझ्या जीवनामध्ये सुख आहे का? नाही महाराज, कारण दासाची भूमिका वेगळी आणि सुखाची भूमिका वेगळी. दासाच्या जीवनामध्ये सुख नाही माऊली. एखादी सासरवासीन मुलगी असेल, माता माऊल्यांना प्रश्न आहे माझा, ज्या वेळेला तुमची मुलगी तुमच्या घरी नांदून येते आणि तुम्ही तिला विचारता, हे भाई अग कसे आहे तू, सुखात आहे का, त्यावेळेला त्या मुलीचं उत्तर मिळतं महाराज, हे आई नाही ग, मी सुखात नाही. मला ज्या कुटुंबामध्ये दिलं, ज्या फॅमिलीमध्ये दिलं, त्या फॅमिलीमध्ये खूप मोठे माणसं आहेत, मोठं कुटुंब आहे, मला त्या कुटुंबाचं दास्यत्व स्वीकारावं लागतं, त्या कुटुंबाचे सर्व कामं मला करावं लागतात आणि माझ्या जीवनामध्ये सुख नाही आई, मी दुःखात आहे. का दुःखात आहे ती मुलगी? तर त्या मुलीनं त्या परिवाराचं दास्यत्व स्वीकारलं महाराज. मग तुकोबार आहे म्हणतात दासाच्या जीवनात सुख आहे, मग कसं सुख आहे विठ्ठल? बरं, ज्यांनी ज्यांनी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय त्यांच्या जीवनाचा आपण थोडासा विचार करू. आता हल्लीकडे हल्लीच्या काळामध्ये कोणी कोणाचं दास्यत्व स्वीकारतं महाराज, ह्यो प्रश्न वेगळा. आमच्याकडे एका माणसानं मोबाईलचं दास्यत्व स्वीकारलं, बरं का उमेश महाराज, मोबाईलचं दास्यत्व स्वीकारलं. एवढं दास्यत्व स्वीकारलं महाराज, आणि त्या मोबाईल मध्ये पिक्चर आला, कोणता कोणता? सायराट, 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 सायराट. कळलं बरं का? ह्यांना बी पाहिलं का तुम्ही? पाहिला, बघितलं का? पाहिला, दोन्ही एकच झालं, दोन्ही एकच म्हणते. मला एवढं वयामानाने कळत नाही विठ्ठल. एकदा आम्ही असं जेवायला गेलो, हे दोन्ही एकच झालं म्हणून सांगायला लागलो का, जालन्याकडे रजाळा म्हणून गावे, तिथं जेवायला गेलो. त्या माणसाने फोन केला, महाराज तुम्ही जेवायला येणार का? कीर्तनाला चाललो. ते मी म्हणलं हो येणार. ते म्हणे बरं बरं बरं, मग तुम्ही जेवणात काय खाणार? म्हणलं जे असन ते खाऊ. ते म्हणे नाही ना, एकच सांगा ना. मी म्हणलं काय? ते म्हणे आमच्याकडे एकच भोजन असतं रोजचं. मी म्हणलं काय? ते म्हणे सकाळी डाळ आणि दुपारून वरण, दोन्ही एकच आहे का विठ्ठल? मी म्हणलं सकाळी डाळ आणि दुपारून वरण. ते म्हणलं संध्या. मी म्हणलं संध्याकाळी. ते म्हणलं एखादी वेळेस पिटलं होतं आणि एखादी वेळेस बेसन होतं विठ्ठल. असंय महाराज. तुकोबाराय म्हणतात दासाच्या जीवनामध्ये सुख. अरे ज्याने दासत्व स्वीकारलंय ना त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे का आपण बघू? ज्ञानोबारायना दासत्व स्वीकारलं महाराज. कुणाचं? ईश्वराचा पिता, ईश्वराचं भरण पोषण करणारा पंढरीशी परमात्मा दासत्व स्वीकारलं त्या भगवंताचं ज्ञानोबारायना. एक जन्माचं नाही महाराज, दोन जन्माचं नाही महाराज, तर जन्मोजन्मीचं दासत्व स्वीकारलं. मग दासत्व स्वीकारलं ज्ञानोबारायन सुख आहे का? काय सुख ज्ञानोबारायच्या जीवनामधलं? त्या ज्ञानोबारायन त्या आनंदी क्षेत्रामध्ये भिक्षा मागण्याकरता जावं आणि ज्ञानोबारायला पाहून दरवाजा बंद करण्यात यावं, हे सुख? ज्ञानोबारायन भिक्षा आण म्हणावं, माईन दरवाजा बंद करावा, हे सुख? ज्ञानोबारायच्या बहिणीला मांडे खाण्याची इच्छा व्हावी आणि ज्ञानोबारायच्या हातातलं मटका हिसकून घ्यावं, हे सुख? अरे दास्यत्व स्वीकारलंय रे त्यानं. कोणाचं? ईश्वराच्या बापाच. आणि हे सुख त्यांच्या जीवनामधलं? हे सुख असावं का ज्ञानोबारायच्या जीवनामधलं? हे सुख असावं का ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये कि ज्या ज्ञानोबारायला ईश्वराची माऊली म्हणून आजर स्वीकारल्या जातोय, ईश्वर त्यांना माऊली म्हणताय, त्याच ज्ञानराज दादाला ज्ञाना म्हणून आवाज द्यावा, हे सुख? आणि तुकोबाराय सांगतात कि दासाच्या जीवनामध्ये सुख आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे ज्ञानोबारायच्या जीवनामधला. ज्ञानोबाराय आळंदी मध्ये आलेले आहे. घरी छोटी बहीण 5-6 वर्षाची मुक्ताई आहे. स्वपन काका आहे. आणि या पोटाची इथं भर पोटाची उपजीविका भागवण्याकरता ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता आळंदी मध्ये आलेले आहे. ज्यावेळेला ज्ञानोबारायने आळंदी मध्ये प्रवेश केलेला आहे, एक सुरुवातीला घर पाहिलेलं आहे, घराचा दरवाजा उघडा आहे, एक माऊली घरामध्ये आहे आणि ज्ञानोबाराय त्या घरासमोर आलेले आहे. घरासमोर आल्याबरोबर ज्ञानोबारायन त्या माऊलीच्या तोंडाकडे पाहिलं आणि आवाज दिला ज्ञानोबारायन, माई भिक्षाम दे. ज्ञानोबारायचा आवाज पाहिला, ती दरवाजाच्या बाहेर आली, म्हणली ए ज्ञान्या, अरे
संन्याशाच्या कार्ट्या, अरे सकाळी सकाळी स्थूबर दाखवलं चालता हो येत ना, हे सुख ज्ञानोबराईच्या जीवनामधलं महाराज, तरी ज्ञानोबराईचा चेहरा पडला नाही महाराज, दुःख झालं, अरे ही उपजीविका या पोटाची, दुबार पोटाची उपजीविका भागण्याकरता आलो होतो आणि अपमान सहन केला ज्ञानोराज दादाच्या डोळ्यातून अश्रू वाहिले, माघारी जावा अशी इच्छा मनामध्ये येऊ लागली, पण माघारी जावा तर 5-6 वर्षाची छोटी बहीण मुक्ताई माझी घरी आहे, वाट पाहते की माझा ज्ञानोबा भिक्षा मागण्याकरता गेला आणि आता तो परत येईल आणि मला 4 घास खायला मिळतील. ज्ञानोबरायने डोळ्यासमोर मुक्ताईचा चेहरा आणला, झालेला अपमान सोडून दिला आणि ज्ञानोबराय पुन्हा पुढच्या घरामध्ये निघाले, पुन्हा पुढे निघाले, दुसऱ्या दरवाज्यावर आलेला आवाज दिला, माई ए माई माई भिक्षाम दे. डोळ्यातून अश्रू वाहतात पण छोट्या मुक्ताईचा चेहरा डोळ्यासमोर दिसतोय. ज्ञानोबराय पुन्हा पुढे निघाले आणि माईनं भिक्षा तर दिलीच नाही राजानो, पण दरवाजा बंद केला ज्ञानोबरायनं, तोही अपमान सहन केला. या ईश्वाचा पूर्ण अपमान सहन करत ज्ञानोबराय पुन्हा पुढे निघाले आणि तिसऱ्या घरामध्ये आवाज दिला, ए माई भिक्षा दे. ज्ञानोबरायचा तो कोमल स्वर, तो चेहरा रूपवान दिसायला आणि ज्ञानोबरायचे काळे भुरभुर केस, लाल बुंद गाल आहे तो कोमल चेहरा त्या माऊलीनं पाहिला महाराज, आणि अंतकरणामध्ये मातृत्वाचा भाव तयार झाला. मातृत्वाचा भाव कशाला म्हणतात महाराज, या ईश्वामध्ये मातृत्वाचा भाव जिचा असतो तिला काय म्हणतात, आयसी कळवयाची जातीन करी लाभावीन प्रीती.